नमस्कार, वैष्णवीज पुडकट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत बटाट्याची भाजी. पिवळी बटाट्याची भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. याला आलू जिरा असं सुद्धा म्हणतात. रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलंय. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं. जिरे मोहरी छान तडतडली आहे. आता त्यामध्ये टाकूया 10 कढीपत्त्याची पानं. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. एक मोठा कांदा वापरला आहे. साधारणतः 4 ते 5 मिनटं कांदा परतवून घेऊया. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एक 4 मिनटं कांदा परतवून घेतला आहे. कांदा छान मऊ झालाय. आता यामध्ये टाकूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळं भाजीला खूप छान चव येते. नक्की हे ट्राय करून बघा. आता यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची. इथे मी 4 हिरव्या मिरच्या वापरलेत. तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊया. दोन मिनटं झालेत. मिरची सुद्धा भाजली गेले. आता यामध्ये टाकूया 1/2 चमचा हळद. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकूया उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी. तर मी भाजी बनवण्यासाठी अगोदरच बटाटे उकडून घेतले होते. इथे मी 4 बटाटे वापरले आहेत. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. आता यामध्ये टाकूया 1/2 चमचा धने पावडर. धने पावडर टाकणे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. आता हे सगळं एकजीव करून घेऊया आणि साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी लो हीटवरती परतून घ्यायचं आहे. 4 मिनटं झालेत. भाजी छान परतवून घेतले आणि भाजीला मसालाही छान लागलाय. आता यावरती टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर झटपट अशी होणारी ही बटाट्याची भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी भाकरी चपाती पुरीसोबत किंवा पुरणपोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी कमी वेळात होणारी आणि अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते. तर ही बटाट्याची भाजी नक्की तुम्ही ट्राय करा. ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील.